नमस्कार मी सोनाली आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे नो वनटक्स ब्लाऊज बोटनेक च कटिंग आपण आज बघणार आहोत पेपर कटिंग साधी सोपी पद्धत आहे चौतीस माप आहे तुम्ही कोणत्याही मापाचं कटिंग करू शकता वनटक्समध्ये बोटनेकचा ऑलरेडी मी चार्ट दिलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते जर तुम्ही नवीन सबस्क्रायबर असाल तर तर सगळ्यात पहिले डबल फोल्ड मी हा पेपर करून घेतलेला आहे बंद बाजूकडनं उंची टाकायची उंचीमध्ये एक इंच एक्स्ट्रा आता एक लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही बोटनेक ब्लाउज बनवता तेव्हा नॉर्मल ब्लाउज जो असतो ना आपला त्याच्यापेक्षा ह्या ब्लाऊजची उंची थोडी जास्त घ्यायची समजा तेरा इंच आहे तर मी इथे चौदा इंच घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला शोल्डर आता शोल्डर जे आहे ते चौतीस साईजसाठी आपण पावणे सात ते सात इंच घेऊ शकतो आता इथे ना कस्टमरचं शोल्डर जे आहे ते चौदा होतं तर मग मी चौदाच्या निम्मे सात इंच आणि मुंडा जो आहे तो साडेसात इंच घेते आता तुम्हाला जर का लूज मुंडा हवा असेल तर साडेसात घ्या सैल हवा असेल तर आणि नॉर्मल एकदम फिटिंगला ब्लाऊज हवा असेल तर सात घेतला तरीसुद्धा चालतो ठीक आहे तर मग मी इथे ना साडेसात लूज हवा होता मुंडा त्यामुळे मग मी साडेसात घेतलेला आहे आणि आता छातीचं मार्किंग छातीचा चौथा भाग त्यापुढे दीड इंच स्टिचिंग मार्जिंग कोणत्याही मापासाठी तुम्हाला अशाच पद्धतीने वन टक्स ब्लाऊज जर कट करायचा असेल तर अशाच पद्धतीने करायचा आहे मी काही चेंजेस तुम्हाला करायचे ते सांगेल शोल्डर मुंढा गळारुंदीसाठी मी बोटनिकचा चार्ट दिलेला आहे तो फॉलो केला तरी चालणार आहे त्यानंतर आता कमरेचं मार्किंग कमरेचा चौथा भाग प्लस अडीच इंच जसं की एक इंच बॅक साईडला टक्स आणि दीड इंच स्टिचिंग मार्जिन आता बॅक साईडचा टक्स इथे का घेतला कारण बॅक आणि फ्रंट आपण ॲट ए टाइम कट करतोय त्यामुळे तर हेचं सुद्धा मी प्रॉपर तुम्हाला डिस्क्राईब करून सांगेल आता या कॉर्नरपासून मागच्या मुंड्याला पाऊण इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीने आकार देऊन आहे बघा आणि फिटिंग लाईनच्या थोडस फिटिंग जी मार्जिन फिटिंग लाईनपासून मार्जिन जी आहे तिथे थोडंसं मी बा खाली जाऊन पाव इंचावर मार्किंग केले आता पुढच्या मुंड्यासाठी मी काय केलं हा जो आर्महोलची लाईन आहे तिथून आपल्याला एक इंच आतमध्ये जायचं आहे आणि अशी क्रॉस लाईन आखून घ्यायची बघा मी कशा पद्धतीने घेतली आहे एक इंच कम्प्लीट आणि तिथून सुद्धा पाऊण इंचावर मार्क करून पुढच्या मुंड्याचा आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे व्यवस्थित रीती आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने आकार दिल्यानंतर पुढचा गळा लूज पडत नाही आणि घोळसुद्धा येत नाही आता इथे मी तीन इंचावर मार्किंग केलं आणि तिथून पुढे शोल्डरला गळारुंदी तीन इंच घेतली तर नॉर्मली सगळ्या मापासाठी तुम्ही असंच करा आणि त्यानंतर आपल्याला गळारुंदी मार्क करायची तर मी इथे पा अर्धा इंचावरती शोल्डर स्लोप देऊन घेतलेला आहे हा कंपल्सरी आहे अर्धा इंच शोल्डर स्लोप ठीक त्यान आहे त्यानंतर आता गळ्याची उंची पुढचा गळा जो आहे तो मी चार इंच ठेवणार आहे त्यामध्ये अर्धा इंच स्टिचिंग मार्जिन ॲड केलं साडेचार इंचावर मार्क केलं आता गळारुंदी किती घ्यायची तर गळारुंदी बोटनेकमध्ये पूर्णपणे शोल्डरवर डिपेंड असते तर मला इथे अडीच इंच शोल्डर हवंय मी अर्धा इंच ऍड करून तीन इंचावर शोल्डरला मार्किंग केलं शोल्डर पट्टीसाठी ठीक आहे आणि उरलेली जेवढी राहणार आहे तेवढी माझी गळारुंदी राहणार आहे तर किती चार इंच आली तर चार आणि साडेचार इंचा मी अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घेते आणि ह्याला बोटनेकचा आकार देऊन घ्यायचा आता पुढचा गळा तुम्हाला रेग्युलर नॉर्मल ब्लाऊजसारखा जरी हवा असेल तरी काही हरकत नाही पाच साडेपाच इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता पण मी म्हणेल जर तुम्हाला बोटनेकचं छान फिटिंग हवं असेल तर मी तुम्हाला बोटनेकच्या चार्टमध्ये जी गळारुंदी दिलेली आहे गळा उंची दिलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही घ्या म्हणजे ते कसं मेजरमेंट एकदम स्टँडर्ड मेजरमेंट मी तुम्हाला त्यामध्ये दिलेलं आहे शक्यतो चार इंचाच्या पुढे बोटनेकचा गळा असू नये जेणेकरून हा गळा जो आहे तो खूप छान फिटिंगला बसतो आता बोटनेकचा आकार पण बघा मी कशा पद्धतीने दिलेला आहे अशाच पद्धतीने आकार द्यायचा आहे तर तो दिसताना बोटनेक दिसतो आता टक्सची उंची नॉर्मली साडेआठ इंच छातीचा चौथा भाग आहे त्यामध्ये मी दीड इंच एक्स्ट्रा घेतलं आणि टक्स उंची टाकली त्यानंतर मध्यातून टक्सची रुंदी आपल्याला किती घ्यायची तर प्रिन्सेस कटसाठी आपण जेवढी घेतो तेवढीच इथे घ्यायची आहे तर मी इथे बॅकहुक तयार करणार आहे म्हणून मी इथून साडेतीन इंचावर मध्यातून मार्क केलेलं आहे अशा पद्धतीने बॉटमला सुद्धा मार्क केलं आणि एक सरळ लाईन आखून घेतली बॉटमपर्यंत टक्स पॉइंट पासून आता टक्सची रुंदी आता या इथे ना मी रुंदी जी आहे ती एक एक इंच घेत आहे एक एक इंच घेतली ना तरीसुद्धा ब्लाऊज फिटिंगला खूप छान बसतो चौतीस मापासाठी जर माप तुमचं मोठं असेल तर इथे तुम्ही सव्वा सव्वा इंच घ्या त्यापेक्षा जास्त वन टक्स ब्लाउजला रुंदी घ्यायची नाही आहे सव्वा इंच जास्तीत जास्त त्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही आहे आता इथे तुम्हाला पफ येण्यासाठी मी एक छान ट्रिक सांग सांगणार आहे जी मी माझ्या प्रत्येक वनटक्स ब्लाऊजमध्ये फॉलो करत असते ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं आता हे टक्सला मी टाकून घेत टक्स मी मार्क करून घेतलेत त्यानंतर हुकलूक पट्टीच्या बाजूने मी अर्धा इंचवरती येऊन एक टक्सपासून क्रॉस लाईन आखून घेतली त्यानंतर हा जो मध्य टक्सची जेवढी उंची आपण घेतलेली आहे तिथून आपल्याला मध्यात एक टक्स द्यायचा आहे ज्याची रुंदी जी आहे ती अर्धा अर्धा इंच राहणार आहे आता एकतर तुम्ही हा टक्स देऊ शकता किंवा पुढच्या भागाला अर्धा इंच टक्सपासून कमी करू शकता हे दोन्हीपैकी कुठला तरी एक पर्याय तुम्ही घेऊ शकता ठीक आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला टक्स टक्स घेतल्यानंतर आपल्याला पुढे टक्स वाढवणं गरजेचं आहे तर त्यासाठी काय करायचं आहे सिंपल ट्रिक आहे तुम्ही इथे दोन इंच वाढवलंय म्हणून तुम्ही मार्जिनच्या बाहेर दोन इंच वाढवायचं असं नाही ते एक्स्ट्रा होणार आहे तर मी काय केलं हुकलूक पट्टीपासून जे टक्स आ, एक इंचावर घेतलाय तिथपर्यंत मी मार्क बघितलं किती आलंय अडीच इंच आणि पुढचा टक्स जो आहे तिथून अडीच इंचापासून पुढे मोजलं सव्वा सात इंचापर्यंत म्हणजे कमरेचा चौथा भाग तिथे मार्क केलं आणि त्यापुढे दीड इंच स्टिचिंग मार्जिन म्हणजे कुठलाही पार्ट एक्स्ट्रा होत नाही टक्स घेतल्यानंतर आपल्याला फ्रंट मार्टमध्ये मार्ट मा जेवढं एक्स्ट्रा हवं तेवढंच बरोबर येत आहे हे फक्त आपल्याला फ्रंट पार्टमध्ये घ्यायचं आहे बॅक पार्टमध्ये घ्यायचं नाही आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपलं फ्रंट आणि बॅक दोन्हीचं मार्किंग झालंय बेसिक आता मी हे कट करून घेणार आहे ठीक आहे तर कट करताना बघा आता मी तो मध्ये टक्स देणार आहे त्यामुळे मग मी हा खालचा भाग कट नाही करते जो मी क्रॉस लाईन आखलेली आहे आणि एक लक्षात घ्या बोटनेकमध्ये आपल्याला कमरेच्या बाजूला कमरेला फिटिंगच्या बाजूला अजिबात क्रॉस लाईन घ्यायची नाही जर ती तुम्ही घेतली तर ब्लाऊजची उंची कमी होणार हात वरती केल्यानंतर ब्लाऊजला उंची कमी पडणार ब्लाऊजवरती सरकणार ही गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यात आधी मागच्या मुंड्याचा आकार मी कट करून घेतला अशा पद्धतीने तर आता ऑलरेडी आपलं आपण शोल्डर स्लोप दिलेला आहे ठीक आहे त्याखाली आपल्याला अर्धा इंच मार्जिन सोडायचं आहे जे की आपलं शोल्डरला स्टिचिंग मार्जिन जाणार आहे ठीक आहे हे स्टिचिंग मार्जिन राहणार आहे हे मी मार्क करून घेतलं आता आपल्याला काय करायचं आहे हा जो टक्स आपण टक्ससाठी जो एक्स्ट्रा पार्ट वाढला गेलेला आहे आपला फिटिंगमध्ये तो फोल्ड करायचा फक्त फ्रंट पार्टमध्ये आणि बॅकसाईडचा पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी कट करून घेतला त्यानंतर आता ओपन केलं आणि मध्यात हा पेपर मी कट करून घेतला जसं की आपण डबल फोल्ड केलं होतं म्हणजे आपल्याला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही ॲट ए टाईम मिळून जाणार आहेत आता इथे शोल्डर स्लोप जो आपण दिला होता ना तो शोल्डर स्लोप आपला कट करायचा बाकी आहे ठीक आहे तर तो ॲट ए टाइम कट करायचा बॅक आणि फ्रंटचा तर मी पुन्हा बॅक आणि फ्रंट जुळवून घेतले आणि शोल्डर स्लोप जो दिला होता आपण मुंढ्याच्या बाजूला तो मी कट करून घेतला आता हा फ्रंट पार्ट आहे फ्रंट पार्टमध्ये मी पुढच्या मुंड्याचा आकार कट करून घेते त्यानंतर मी पुढचा गळा कट करून घेणार आहे म्हणजे हा फ्रंट पार्ट आपला पूर्णपणे रेडी आहे जर तुम्ही फ्रंट हुक तयार करणार असाल तर फ्रंट हुकसाठी तुम्हाला स्टिचिंग मार्जिन घेणं खूप जास्त आवश्यक आहे ह्या बोटनेकमध्ये आणि वनटक्स ब्लाऊजमध्ये तर तुम्ही पाव अर्धा इंच जेवढं स्टिचिंग मार्जिन घेणार असाल तेवढं स्टिचिंग मार्जिन हुकलूक पट्टीला दोन्ही पार्टला वाढवायचं आहे तर मी इथे वाढवणार नाहीये कारण मी हुक तयार करणार आहे तर हुकला आपल्याला वाढवायची काही गरज पडत नाही ठीक आहे कारण हुकचा आपला फ्रंट पार्ट जो आहे तो उभार भाग असतो तो आपण मापाप्रमाणे व्यवस्थित घेतलेला असतो त्यामुळे तिथे कमी जास्त होऊ शकतं आता इथे मी फ्रंट पार्ट बाजूला ठेवून दिला बॅक पार्ट घेतला बॅक पार्टला आपण उंची जी आहे ती गळ्याची साडेतीन ठेवली म्हणजे तीन, तीन इंच तयार होणार आहे अर्धा इंच स्टिचिंग मार्जिन घेतलं आणि गळारुंदी मार्क करून मी स्क्वेअर चौकोन तयार करून घेतला आणि अशा पद्धतीने इथे सुद्धा बोटनेकचा आकार दिला आता बोटनेकचा आकार बघा मी कशा पद्धतीने दिलेला आहे याच पद्धतीने बोटनेकचा आकार आला पाहिजे त्यानंतर त्या बोटनेकपासून मी दोन इंचावर मार्क केलं त्यानंतर बॉटम साईडनं मी तीन इंचावर मार्क केलं अर्धा इंच खाली स्टिचिंग मार्जिन जाणार आहे अडीच इंचाची आपली तिथे पट्टी तयार होणार आहे म्हणजे हा जो गळा आहे तो मधला जो पॅच तयार करणार आहे मी तो सहा इंचाचा होणार आहे आणि याची रुंदी जी आहे ती साडेतीन इंच ठेवायची डबल फोल्डवरती आता ह्याचा बॅकनेकचा जो पॅटर्न आहे तो मी ऑलरेडी शेअर केलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देते आता हा मी बॉक्स तयार करून जो शेप मी ब्लाउजचा तयार केला होता तो शेप मी इथे तुम्हाला देऊन दाखवते अशा पद्धतीने मार्क केला आणि आता राहिला टक्स टक्स मध्यातून चार इंचावरती उंची तयार साडेचार इंच म्हणजे इथे मी पाच इंचावर मार्क केलं आहे आणि रुंदी जेवढी एक इंच जायला हवी एक साईडची दोन्ही साईडची एक एक इंच त्या पद्धतीने मार्क केलं आहे अशा पद्धतीने बॅक आणि फ्रंट हा दोन्ही आपला वन टक्स बोटने ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे खूप छान फिटिंगला बसतो हा ब्लाऊज जसं की तुम्ही माझा मरून कलरचा ब्लाऊज जर बघितला असेल आता जे सब सब्स, जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे जर तुम्ही माझ्या ब्लॉगिंग चॅनलवर जाऊन माझा मरून कलरचा ब्लाऊज जर पाहिला असेल त्याचं हे कटिंग आहे ॲक्च्युली कटिंगचा पार्ट मी शेअर करायला शूट करायला विसरले होते बऱ्याच जणांनी मला रिक्वेस्ट केली म्हणून हा आजचा कटिंगचा पार्ट आता बाही कट करायची आहे तर बाहीची रुंदी आपण छातीचा चौथा भाग मायनस ए अर्धा इंच घेतो नेहमी तर मी सुद्धा तेवढीच घेते तुम्हाला बाही कमी पडत असेल तर चौथा भाग या एक्स्ट्रा झाली तर तुम्ही कट करा आता बाहीची उंची जी आहे ती मी इथे तुम्हाला दाखवताना सात इंच दाखवली आहे म्हणजे सहा इंच तयार होणार आहे एक इंच एक्स्ट्रा स्टिचिंग मार्जिन पण जर तुम्ही तुम्हाला सेम रेग्युलर पद्धतीने आपल्याला बाहीची बाहीची रुंदी किंवा उंची वगैरे घ्यायची आहे तर मी ते साडेतीन इंच मुंडा खोली टाकून कॉर्नर क्रॉस लाईन आखून घेतली आता सहा इंचाच्या पुढे कितीही भाई असेल तरी त्याला आपल्याला साडेतीन इंच मुंडाखोली घ्यायची सहा इंचाच्या आतल्या बाईला मुंडाखोली बदलते जसं की तीन अडीच जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकता आता ओपन बाजूकडनं मी दीड इंचावर मार्क केलं आणि जी क्रॉस लाईन आखली होती त्याचा मी मध्य घडून घेतला आता ह्या मध्यवर अशा प्रकारे दोन्ही बाजूला मार्किंग इक्वल करायचं ज्याचं अंतर पाऊण इंच यायला हवं आणि अशा पद्धतीने मागच्या आणि मुग पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आता तुम्हाला सविस्तर बाही जर का शिकायची असेल तर मी बरेच व्हिडिओ शेअर केलेले आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देते नक्की चेक करा म्हणजे सविस्तर बाही तुम्हाला शिकायला मिळेल आता इथे दंडघेर बारा होता त्याच्या निम्मावर मार्क केलं आणि पुढे दीड इंच स्टिचिंग मार्जिन घेऊन मी बाही ही बाही मार्क करून घेतली आता ही बाहीसुद्धा मी व्यवस्थितरित्या कट करून घेणार आहे आता ही जी बाही मी कट केली ना ही बाही दहा इंचापर्यंत आपली स्लीवज असणाऱ्यांसाठी पर एकदम परफेक्ट आहे मग तुम्हाला फक्त ही बाही ठेवायची आहे अशी आहे आणि फक्त बॉटम बाजूला उंची मार्क करून घ्यायची आणि जो काही दंडगीर असेल त्याच्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा मार्क करून ही तुम्हाला कट करून घ्यायची कारण सहा इंचाच्या सा पुढच्या बाईला आपण सगळ्यांना साडेतीन इंच खोली घेतो आणि ब्लाऊज खूप परफेक्ट बसतो कुठेही घोळ येत नाही मार्क आणि तुम्ही बाहीचा आकार जर परफेक्ट दिला तर नक्कीच तुमचा ब्लाऊजला कुठेही गोळ येणार नाही तर असे दोन्ही पार्ट मी कट करून घेतले मागच्या आणि पुढच्या मुंड्याचा आकार तर अशा पद्धतीने आपला वन टक्स बोट नेक ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे ह्याचं स्टिचिंगचा मी बॅक पार्ट फक्त तुमच्याशी शेअर केलेला आहे जमल्यास मी याचा फ्रंट पार्टसुद्धा कट करून तुमच्याशी एक सेपरेट ब्लाऊज याचा कट करून मी तुमच्याशी लवकरच शेअर करेन तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा नक्की ट्राय करा काही क्वेश्चन्स असतील तर ते सुद्धा विचारा नक्की सॉर्ट आउट करण्याचा मी प्रयत्न करेल आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार लवकरच भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत आपली काळजी घ्या